वंचित बहुजन युवक आघाडीतर्फे शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर रोजी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर रोजी प्राचार्य डी डी मस्के आणि इम्तियाज नदाब यांचं व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात हे व्याख्यान होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सामान्य माणसाचा विषय सोडा, संसदेमध्ये जरी प्रश्न विचारायचं धाडस केलं तरी त्या ठिकाणी त्या संसदेमध्ये खासदार लोकांना निलंबित केलं जात आहे. हे कुठंतरी आहे ना, आपल्या भारतीय संविधानाच्या जे जो ढाचा आहे त्या ढाचाला कुठंतरी नक लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मग हे संविधान जर आपल्यासाठी जर तग धरलं नाही, हे जर संविधान या ठिकाणी वाचवलं गेलं नाही तर या देशामध्ये कमालीची अराजकता माझ्याशिवाय राहणार नाही. त्यासाठीच आम्ही या संविधानाच्या बद्दल लोकांच्या मध्ये जनजागृती करण्यासाठी बहुजन समाजामध्ये संविधानाचं महत्व आणि संविधान टिकलो तर आम्ही टिकणार आहे ही भावना घेऊन आम्ही लोकांच्या मध्ये जात आहोत. या पत्रकार परिषदेस अझरुद्दीन शेख, कुद्दूस कांबळे, नागेश माने, सलीम शेख, जुनेद तांबोळी, युसुफ इनामदार, रफिक तांबोळी, अमीर इनामदार आदी उपस्थित होते.